जवळजवळ 25-27 वर्षापासून ब्रह्माकुमारी संस्थाशी जोडलेलो आहे आणि 26 वर्षापासून तिथंच डेडिकेटेड पर्सन म्हणून माउंट आबू मुख्यालयामध्ये आपल्या सेवारत आपली सेवा देतो आहे. आणि माझं काही दिवसापासून थोडंसं पायांमध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलं होतं रक्ताचं. त्याचं ट्रीटमेंटसाठी एक जळू ट्रीटमेंट आहे, त्याचा इंग्लिशमध्ये लीज ट्रीटमेंट म्हणतात, ते करण्यासाठी डॉक्टर गजानन साहेबांच्या संपर्कात आलो. तर त्यांनी फार सुंदर प्रकारे ट्रीट केलं आणि आपलेच एक बीके भाई आहेत मनोज भाई म्हणून, त्यांनी मला मार्गदर्शन केलं इथं येण्यासाठी. आणि इथं आलो, डॉक्टर गजानन सर यांनी खूप आदराने, प्रेमाने आणि एक ह्युमॅनिटी म्हणून फार सुंदर प्रकारे ट्रीट केलं आणि खूप छान वाटलं. तुम्ही पण कोणती पण त्यांच्याकडे फार विविधतापूर्ण ते आणि फक्त म्हणून प्रोफेशन म्हणून ते हे करत नाहीत, तर हे ह्युमॅनिटी म्हणून आणि आदराने, प्रेमाने आपलंसं करून ट्रीट करतात आणि त्याचा फार प्रभाव आपल्या ट्रीटमेंटवर पडतो. तर तुम्ही पण डॉक्टर साहेबांचे संपर्क करून आपले कोणतं पण जे तणाचं मनाचं जे पण आपलं तुम्हाला हे करत असतील खालील, म्हणजे पुष्कळ आजारांवर ते ट्रीट करतात, सांध्याचे सोरासिस, दमा व छातीचे विकार, आम्लपित्त, मूळव्याध, अंधत्व, बाल दमा, डोकेदुखी, हृदयरोग, मुतखडा, केसांचे असे अनेक प्रकारचे विकार आजारांवर ते आपले अनुभवाने उपचार करतात आणि सर्वांना बरे करतात. तुम्हीसुद्धा संपर्क करू शकतात. मला तर फार छान अनुभव आला. तुम्ही पण एकदा संपर्क करून अनुभव करा आणि डॉक्टर साहेबांची ट्रीटमेंट घ्या. खूप शांती.